नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेंट मेरीज बालांकर हायस्कूल तर्फे इयत्ता 8वीच्या मराठी विषयाच्या भागात आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करते। आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता 11 जीवन गाणे शिकणार आहोत। या कवितेचे कवी आहेत नितीन देशमुख। नितीन देशमुख यांचा जन्म 1974 साली झाला। ते प्रसिद्ध कवी व लेखकही आहेत। त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत। त्यांच्या काव्यातून निसर्ग व निसर्गापासून मिळणाऱ्या विविध गोष्टी यांवरील मार्मिक भाष्य आढळून येते। म्हणजेच मुलांनो, यांनी ज्या कविता लिहिल्या आहेत त्या कविता निसर्गाला प्रेरित होऊन लिहिलेल्या आहेत। आणि निसर्गापासून आपल्याला काय काय मिळतं किंवा कोणकोणत्या गोष्टी आपल्याला मिळतात याचं सुंदर असं उदाहरण त्यांनी या कवितेतून आपल्याला दिलेलं आहे। मुलांनो, या कवितेत कवीने निसर्गातील विविध घटकांकडून शिकता येणाऱ्या गोष्टी थोडक्यात पण मार्मिकपणे मांडल्या आहेत। आपण निसर्गाला आपला गुरु मानतो। निसर्ग आपणास अनेक गोष्टी नकळत शिकवत असतो। या तंत्रयुगातील जग आनंदापासून आपल्याला काय करत आहे, वंचित करत आहे, दूर लोटत आहे। मग अशा वेळेला निसर्गाशी नाते जोडून निसर्गाकडून बऱ्याच गोष्टी शिकता येतील व जगण्याची प्रेरणा आपल्याला मिळेल असे कवी आपल्याला सांगतो। निसर्गातील विविध घटक आपल्याला काही ना काही मूल्ये व संस्कार शिकवत असतात आणि तेच आपण या कवितेतून शिकणार आहोत। ही कविता सप्टेंबर 2009 किशोर या मासिकातून घेतलेली आहे। कवितेच्या ओळींचा अर्थ समजून घेण्याआधी आपण पूर्ण कवितेचे वाचन करूया। या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकवून गेले, झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले। भरकटलेल्या जगात नाही संस्कारांची जाण कुणाला, तुळशीवरल्या त्या फणतीचे जळणे मजला शिकवून गेले। प्रेम काय ते कुणा न ठावे, नदी सागरा जीवका लावे, स्वैर होऊन नदीचे पळणे जगणे मजला शिकवून गेले। बुलंद तरीही असे हौसले, पिल्लांसाठी किती सोसले, चिवचिवणाऱ्या चोची मधले दाणे मजला शिकवून गेले। सागराची अथांगता, अनहय वृक्षाची स्थित प्रज्ञता, दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकवून गेले। आता आपण कवितेच्या ओळीचा अर्थ समजून घेऊया। या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकवून गेले, झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले। सृष्टी म्हणजे काय, निसर्ग, आणि मंजुळ म्हणजे गोड। मग या सृष्टीचं या निसर्गाचं जे गोड गाणं आहे ना ते मला काय करून देतं, जगण्याची प्रेरणा देऊन जातं। झेलमिलणारे म्हणजे काय, चमकणारे जे चंद्र चांदणे जे सदैव मला काय करतात, प्रसन्न करतात आणि शांतता देतात, उत्साह निर्माण करतात, जगण्याची उमेद देतात। आणि हे चंद्र चांदणे शीतलता मन ठेवून आपल्यालाही कोणत्याही कठीण प्रसंगात मन शांत ठेवून कसे जगावे याचे धडे देतात। जर आपण चंद्राला पाहिलं तर चंद्राची जी कला असते ती नेहमी काय असते, बदलत असते।
त्याचा आकार आपल्याला प्रत्येक वेळेला सेम दिसत नाही किंवा आपल्याला सारखा दिसत नाही. म्हणजे तो सुद्धा, तो चंद्र सुद्धा काय करत असतो, कोणत्या ना कोणत्या तरी प्रसंगात जात असतो, पण तेव्हा अशा प्रसंग जात असताना सुद्धा काय असतो, तो शांत असतो. मग हे जे चंद्र आणि चांदणी आहेत, ते आपल्याला मन शांत ठेवून कसे जगावे ना, याचे आपल्याला काय देतात, धडे देतात. म्हणून इथे कवी काय म्हणत आहे, हे सृष्टीचं जे मंजूळ गाणं आहे, ही सृष्टी जी आहे, निसर्ग जो आहे, तो मजला म्हणजे मला जगायचं कसं तो शिकून गेला. मग कोणाकोणाकडनं कवी काय काय शिकला ते आपल्याला या कवितेतून आपण पाहूया. तर पहिलं काय, चंद्र चांदणे, हे जे चमकणारे चंद्र चांदणे, ते शांत आहेत आणि मनाला शांतता देतात, शीतलता देतात, जगण्याची नवीन उमेद देतात. आणि या नवीन उमेद देताना ते कसे जगावे याचेही आपल्याला भान ठेवायला सांगतात. पुढच्या ओळी, भरकटलेल्या जगात नाही संस्कारांची जाण कुणाला, तुळशीवरल्या त्या पणतीचे जळणे मजला शिकून गेले. भरकटलेल्या म्हणजे काय, भरकटत चाललेल्या, भटकलेल्या या जगामध्ये, जगात म्हणजे दुनियेमध्ये, संस्काराची जाण, जाण म्हणजे कोणी आता, संस्कार, संस्कार म्हणजे काय, चांगले विचार, चांगल्या विचारांची जाण कुणालाच नाहीये. सगळे जण या तंत्रयुगामध्ये अडकलेले आहेत. प्रत्येक जण स्वार्थीपणे काय करत आहे, स्वतःचा विचार करत आहे, कोणीही चांगला विचार करत नाही आहे. मग अशा वेळेला ही तुळशीवरची जी पणती आहे ना, ती मला काय देऊन जाते, संस्कार देऊन जाते. स्वैराचाराने आपले जे मूल्य हरवलेले आहेत ना, ती मूल्य आपल्याला कुठेतरी गवसत आहेत. मग ही सायंकाळ जे आपण तुळशीपुढे पणती लावतो, ती पणती काय करते, स्वतः जळते पण काय करते, अंधाराचा नाश करून प्रकाश देते. मग तसंच ती पणती माणसालाही शिकवत आहे की माणसानेही दुसऱ्यांना प्रकाश देण्यासाठी, मदत करण्यासाठी असेच कष्टाने काय केलं पाहिजे, तेवत राहिलं पाहिजे, म्हणजे जळत राहिलं पाहिजे. ही जी मूल्य आहेत, हे जे चांगले विचार आहेत, संस्कार आहेत, ते आपण घेतले पाहिजेत. हे जे नष्ट होत चाललेले संस्कार आहेत, ते आपण कुठेतरी काय केले पाहिजेत, त्याची जाण ठेवून त्या पणतीकडून शिकलं पाहिजे. ती जसा दुसऱ्यांच्या आयुष्यातला अंधार दूर करते, तसा माणसाने सुद्धा एकमेकांना मदत करून दुसऱ्यांच्या आयुष्यातला अंधार दूर करून त्यांना प्रकाशाची वाट दाखवली पाहिजे. आणि हा सुंदर विचार आपल्याला कोणाकडून शिकायला मिळतो, तर त्या पणतीकडून आपल्याला शिकायला मिळतो. पुढच्या ओळी पहा, प्रेम काय ते कुणा न ठावे, नदी सागरा जीव का लावे, स्वैर होऊनी नदीचे पळणे, जगणे मजला शिकून गेले. बघा, पहिल्या ज्या ओळी दिल्या त्याच्यामध्ये कवी कोणाकडनं शिकला होता, तर चंद्र आणि चांदण्यांकडनं काय शिकला होता, शांत राहून कसं जगायचं, जगण्याची नवीन उमेद कशी आणायची. पणतीकडनं तो काय शिकला, तर अंधार, दुसऱ्यांच्या आयुष्यातला अंधार दूर करून त्यांना प्रकाश देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता पुढे नदीकडून काय कवी शिकला ते आपल्याला सांगितलंय. बघा, या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक जण आपापल्या कामात गुंतलेला आहे, प्रत्येक जण स्वार्थी झालेला आहे. प्रेम करणं, समर्पण करणे, समर्पण म्हणजे एखाद्याला डिवोशनल असते, त्याग विसरणे कसा करणे, ते जो काय केलं आहे विसरून गेला आहे. प्रेम म्हणजे त्याला काय माहीतच नाही, पण हा निसर्ग आपल्याला प्रेम करायला शिकवतो, त्याग शिकवतो, समर्पणाची भावना शिकवतो. नदी सागराला जीव लावते, म्हणजेच बघा, जर आपण नदी वाहिली, नदी वाहती असते आणि ती शेवटी जाऊन कोणाला मिळते, सागराला मिळते. आणि जेव्हा ती सागराला मिळते, तिचं अस्तित्व काय होतं, नष्ट होतं, आणि तिचं रूपांतर कशामध्ये होतं, सागरामध्ये होतं. म्हणजे त्या सागराच्या भेटीसाठी उत्सुकतेने ती काय असते रे, मुक्त होऊन ती काय असते, पळत असते, धावत असते आणि सागरामध्ये स्वतःला काय करते, समर्पण करते आणि स्वतःच सागरून जाते, स्वतःचे अस्तित्व विसरते. मग असं हे निकळ प्रेम आपण नदीकडून करायला शिकलो पाहिजे. त्या प्रेमामध्ये त्यागाची, प्रेम, समर्पणाची भावना आपल्याकडे असली पाहिजे. मग हे जगणं जे आहे ना, ते आपण कोणाकडनं शिकतो, नदीकडून शिकतो. की कोणतीही गोष्ट करायची आहे, तर ती स्वार्थी भावने न करता दुसऱ्यांना आनंद मिळेल या भावनेने आपण केली पाहिजे. बुलंद तरीही असे हौसले, पिल्लांसाठी किती सोसले,
चिवचिवणाऱ्या चोची मधले दाणे मजला शिकून गेले. मग आता कवी कोणाकडनं शिकताय तरी, तर त्या पक्षिणीकडून शिकतोय. काय शिकताय तर बघा, पुढे काय लिहिलंय, बुलंद. बुलंद म्हणजे काय, मजबूत, भक्कम, स्ट्रॉंग म्हणता येईल. आणि हौसले म्हणजे काय, निश्चय, निर्धार. आता ही पक्षीण जेव्हा पिल्लांना जन्म देते तेव्हा तिचा एकच निश्चय असतो किंवा एकच निर्धार असतो, काय, तर माझ्या पिल्लांना उडता येईपर्यंत त्यांना काय करायचं, त्यांचं पोट भरायचं. आणि त्यासाठी ती काय करत असते, आपल्या पिल्लांना एक एक दाणा चोचीतून आणून आपल्या पिल्लांना भरवत असते. आणि या दाणापिणा दाणापाणी देण्यासाठी उंच उंच भराऱ्या घेते. बघा, तिचं जर आपण कधी घर घरटं बांधताना पाहिलं, जर पक्षी कधी पाहिलं तुम्ही घरटं बांधताना, तर ते एक चोशीमधनं एक एक काडी, एक एक गवताची काठी आणून काय करत असतात, जमून आपलं घरटं बांधत असतात. मग त्यासाठी ते किती मेहनत घेतात, कष्ट घेतात, आपल्या पिल्लांना जन्म देऊन त्या पिल्लांच्या खाण्यापिण्याची सोय ते करतात. त्यांच्या पंखात बळ येईपर्यंत त्यांच्यासाठी ते काय कष्ट सोसतात. मग या निसर्गातल्या या पक्षिणीकडनं आपण उदाहरण घेऊ शकतो किंवा तिच्याकडनं आपण शिकू शकतो की कोणतंही ध्येय निश्चित करा, पण ते साध्य करण्यासाठी मेहनत करा, कष्ट करा. आणि ही कष्ट करण्याची जी प्रेरणा आहे ती कवीला या पक्षिणीकडून मिळते. कळले का? चिवचिवणाऱ्या चोशीमधले दाणे मजला शिकून गेले, म्हणजे ती पक्षिणीची पिल्लं जी असतात ती चिवचिव करत असतात. कशासाठी करत असतात? तर ते एका दाण्यासाठी. आणि ती पक्षीण आपल्या चोशीमधनं एक एक दाणा आणून त्यांना भरवत असते, पण ती थकत नाही. का? तर तिचं ध्येय एकच असतं, माझ्या पिल्लांच्या पंखात बळ येईपर्यंत मला त्यांचं पोट भरायचंय. आणि त्यासाठी ती मेहनत करते, कष्ट करते. मग हेच आपल्याला शिकायचं आहे की आपण सुद्धा एखादं ध्येय निश्चित करायचं आणि ते साध्य करण्यासाठी परिश्रम आणि मेहनत करायची. आणि ते ध्येय आपलं कसं असलं पाहिजे, स्ट्रॉंग असलं पाहिजे. आणि त्यासाठी मेहनत करण्याची आपली काय असली पाहिजे, तयारी असली पाहिजे. पुढच्या ओळी पहा. सागराची अथांगता, अनही वृक्षाची स्थित प्रज्ञता, दुसऱ्यासाठी घाव सोसणे, जगणे मजला शिकवून गेले. अथांगता म्हणजे काय, खोली म्हणता येईल त्याला, पण डेप्थ म्हणता येईल. तर समुद्र आपण पाहिला तर हा काय अथांग आहे, खूप मोठा आहे त्याचा विस्तार. त्याचा विस्तार आपणही मोजू शकत नाही, एवढा मोठा त्याचा विस्तार आहे. पण हा सागर कितीही त्याचा विस्तार मोठा असला तरी आपली मर्यादा ओलांडत नाही, आपल्या मर्यादेपलीकडे तो काय करत नाही, वाहून पुढे येत नाही. मग माणसाने सुद्धा तेच केलं पाहिजे, स्वतःची मर्यादा ओळखून स्वतः प्रॉपर चांगला विचार करून, उथळ विचार न करता ते समुद्राकडनं त्याची अथांगता आत्मसात केली पाहिजे. सागर सर्वसमावेशक आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी तो आपल्या पोटामध्ये घेतो, पण तरी सुद्धा तो कसा असतो, शांत असतो. मग तेच गोष्ट आपण या सागराकडनं शिकली पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा उथळ विचार न करता गंभीरपणे कुठल्याही गोष्टी विचार करून त्याचा निर्णय त्याला घेता आला पाहिजे. आणि वृक्षाची स्थितप्रज्ञता, स्थितप्रज्ञता म्हणजे काय, स्थिर उभे असते. बघा, ते कुठलंही संकट येऊ, हवा वारा येऊ, सोसाट्याचा पाऊस येऊ, पण तरी सुद्धा तो तिथे एका जागी उभा असतो, स्वतः संकटाशी सामना करतो, पण आपली स्थितप्रज्ञता सोडत नाही. त्याच्यावर अनेक घाव घातले जातात, पण ते घाव सहन करून तो मानवाला सगळ्या गोष्टी देतो. असा हा परोपकारी वृक्ष आहे, जो दुसऱ्यांकडून मानवाकडून काही मागत नाही, पण मानवाला सतत देत असतो. त्याच्या शेवटच्या अंतापर्यंत तो काय करत असतो, मानवाला देत असतो. मग दुसऱ्यासाठी घाव सोसून असा परोपकार करणारा वृक्ष खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यात आपल्याला काय करून जातो, शिकवून जातो की आपली सुद्धा देण्याची वृत्ती असावी, पण अशी असावी की ती परोपकारी, दुसऱ्यांकडनं कुठल्याही गोष्टी अपेक्षा न करता आपल्याला देता आले पाहिजे. जसा तो वृक्ष आपल्याला फळे, फुले, औषधे, सावली सगळ्या गोष्टी देतो, स्वतः त्रास सहन करतो, स्वतः उन्हामध्ये उभा राहतो पण आपल्याला सावली देतो, स्वतः पावसामध्ये उभा राहतो पण आपल्याला काय देतो, थंडावा किंवा विसावा देतो. मग हीच गोष्ट आपण या सागर, समुद्र आणि वृक्षाकडनं घेतली पाहिजे. मग या सगळ्या निसर्गातल्या घटकांकडनं आपणास काही ना काहीतरी काय करतं, शिकायला मिळतं आणि जगण्याची एक नवीन उमेद देऊन जात. मुलांना या कवितेतून आपल्याला काय संदेश मिळतो, तर निसर्ग आपला काय गुरु आहे, आणि या निसर्गातील प्रत्येक घटकापासून आपल्याला काही ना काही शिकायला मिळते.
निसर्गाकडे आपला बघण्याचा जो सकारात्मक दृष्टिकोन आहे तो आपल्याला अनेक गोष्टी शिकून आपले जीवन आनंददायी कसे बनवायचे हे शिकवतो. त्याच्याकडून शिकावे आणि आपले जीवन समृद्ध करावे असे कवी आपल्याला म्हणतो. त्या निसर्गातल्या घटकांकडून मिळणारे संस्कार या संस्काराची जोड आपल्या आयुष्याला लावली तर या तंत्रयुगात सुद्धा आनंद आपल्याला मिळू शकतो. या निसर्गच आपल्याला आनंद देण्यासाठी काय करतो, मदत करतो आणि निसर्गामुळेच आपल्याला जगण्याची नवीन उमेद मिळते आणि ही उमेद आपण या घटकांकडून शिकूया आणि आपले जीवन सुद्धा आनंदी बनवूया. कवितेत आलेले शब्दार्थ आपण आता पाहूया. सृष्टी निसर्ग, मंजूळ गोड, मजला मला, संस्कार चांगले विचार, स्वैर मुक्त, पणती दिवा, बुलंद मजबूत किंवा भक्कम, हौसले निश्चय किंवा निर्धार, अथांगता जे खोली किंवा त्याला इंग्लिश म्हणतो डेप्थ. पुढे बघूया वाक्यप्रचार. घाव सोसणे म्हणजे दुःख सोसणे, जीव लागणे म्हणजे काय प्रेम करणे. ते आपण कवितेतील स्वाध्याय पाहूया. प्रश्न पहिला, आकृत्या पूर्ण करा. अ, कवीच्या अनुभवातले जग. कसे अनुभवातले जग म्हणजे एक्सपिरियन्स मधले जग, तो भरकटलेला आहे. कवीच्या अनुभवातले जग कसं आहे, भरकटलेलं आहे आणि दुसरं संस्कारांची जाण नसलेले आहे. प्रश्न आ, कवीला जगणे शिकवणारे घटक. कोणकोणते घटक कवीला जगणे शिकवतायत, तर सृष्टी म्हणजे निसर्ग. आता या निसर्गामध्ये कोणत्या गोष्टी आहेत, चंद्र चांदणे, तुळशीवरील पणती, नदी, पक्षी, सागर आणि वृक्ष. प्रश्न दुसरा, कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा. कवीला शिकवणारे घटक आणि दुसऱ्या तक्त्यामध्ये काय दिलेलं आहे, या घटकांपासून कवी काय शिकले. तर कवीला शिकवणारे घटक कोणते कोणते आहेत, तर पहिला आहे चंद्र आणि चांदणे. यांच्याकडनं काय शिकला तो, तर सुखदुःखाशी हसत खेळत जगणे आणि चमकत राहणे. पणतीकडनं काय शिकला तो, तर दुसऱ्यासाठी स्वतः जळणे किंवा झिजणे. ई, नदीकडनं काय शिकला कवी, तर स्वैर होऊन पळणे किंवा समर्पणाची भावना ठेवणे. पक्षी, तर ठाम विश्वास किंवा ठाम निर्धार. सागर आणि वृक्ष, तर सागराकडनं काय शिकले, तर वृक्षाकडनं काय शिकले ते, तर परोपकारी वृत्ती आणि दुसऱ्यांसाठी स्वतः घाव सोसणे. प्रश्न तिसरा, स्वमत यामधला अ प्रश्न बघा. मुलांना इथे हे प्रश्न जे आहेत ते आपण काय करणार आहोत, फक्त डिस्कस करणार आहोत, चर्चा करणार आहोत आणि ते तुम्ही स्वतःच्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करायचा. पहिला प्रश्न जो आहे, बिनभिंतीची शाळा लाखो इथले गुरु, हा विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. बिनभिंतीची शाळा म्हणजेच काय, हा निसर्ग. बिनभिंतीची शाळा म्हणजे काय, हा निसर्ग. निसर्ग आपला गुरु आहे, निसर्गातले प्रत्येक घटक आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतात. मग ही बिनभिंतीची उघडी शाळा जी आहे, इथले लाखो घटक आपल्याला शिकवतात. बघा, झाड आपल्याला परोपकारी वृत्ती शिकवतो, तर ती मुंगी, छोटीशी मुंगी सुद्धा आपल्याला चिकाटी आणि जिद्द या गुणांचे दर्शन घडवते. समुद्राची विशालता गायली पाहिली की आपणही असे विशाल व्हायलावे हा विचार आपल्या मनात येतो. त्या फुलाकडून, त्याच्या सुगंधाकडून आपल्याला आनंद निर्माण कसा करायचा आणि दुसऱ्याला आनंद कसा द्यायचा हे आपण शिकतो. तो फुलपाखरू, त्याचा जीवनकाळ खूप कमी असतो, पण या छोट्याशा जीवनकाळातही रंगीबेरंगीपणा जपण्याची आणि आनंद लुटण्याची शिकवण तो आपल्याला देत असतो. मग छोटे छोटे घटक आहेत, मधमाशी आहे, सुगरण पक्षी आहे. हा सुगरण पक्षी सुद्धा किती सुंदर आपलं घरटं बांधतो, आहे की नाही.
मधमाशी जी आहे ती किती वेळा फेऱ्या मारून ती काय करत असते, फुलांमधला परागकण गोळा करून त्याचं मध बनवते, मेहनत घेते. आणि हेच छोटे छोटे घटक आपल्याला काय होतात, मोठ्या गोष्टी शिकवून जातात. म्हणून लेखक म्हणतात, निसर्गाच्या या भिंती नसलेल्या मोकळ्या प्रसन्न शाळेत विविध गुरु असून त्यांच्या गुणांची शिकवण आपण घेतली पाहिजे आणि आपले जीवन समृद्ध केले पाहिजे. पुढचा आ प्रश्न बघा. दुसऱ्यासाठी घाव सोसणे या ओळीतील तुम्हाला कळलेला अर्थ सांगा. दुसऱ्यासाठी घाव सोसणे, घाव सोसणे म्हणजे काय, वेदना सहन करणे. घाव सोसणे म्हणजे काय, वेदना सहन करणे. मग याचं उत्तम उदाहरण असं काय दिलंय कवीने, ते वृक्ष. हा जो वृक्ष आहे, हा जे झाड आहे, ते थंडी, ऊन, वारा, पाऊस याच्या सगळ्याशी सामना करतो, पण या प्रतिकूल परिस्थितीत तो काय करतो, नेटाने उभा राहतो. है की नाही, उन्हामध्ये वाटसुरांना सावली देतो, उन्हामध्ये तापतो, तापत असतो, पण आपल्याला सावली देतो. कोणी त्याच्यावर दगड मारले, फांद्या छाटल्या किंवा त्याला घाव घातले तरी तो मुकाट्याने सहन करतो, आणि एवढे घाव सहन करूनही तो माणसाला काय करत असतो, देतच असतो. माणसाने काय केलंय, या लाकडाचा उपयोग करून स्वतःचं घर सजवलंय, पण तेव्हा त्याने विचार केला नाही. तरी सुद्धा हे झाड आपल्याला फक्त काय करत असतं, देतच असतं. स्वतः जखमी होतो, त्रास सहन करतो, पण दुसऱ्याला मदत करण्याचा हा जो गुण आहे त्याचा, तो आपण काय केला पाहिजे, घेतला पाहिजे. स्वतः त्रास सहन करून दुसऱ्याला मदत करणारे झाड खरोखरच परोपकारी आणि आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जाते. हे दोन्ही प्रश्न आपण काय केले, त्या दोन्ही प्रश्नांची चर्चा केलेली आहे. आता या चर्चेच्या आधारे तुम्ही याचे उत्तर स्वतःच्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करा. मुलांनो, आशा आहे की तुम्हाला ही कविता समजली असेल. या कवितेतून मिळाला मुलाचा असा संदेश जो आहे, जो निसर्गाकडून आपल्याला घ्यायचा आहे, तो आपण आपल्या आयुष्यात सुद्धा घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. निसर्गाकडून आपण शिकण्याचा प्रयत्न करायचा. धन्यवाद.